देवठाणा मंठा येथील सुखदेव उत्तमराव मोरे यांच्याकडे सात एकर ऊसाचे पीक असून गुरुवारी बारा जानेवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान शेजारील शेतातील पाचट पेटलेली असताना अचानक सुखदेव मोरे यांच्या ऊसाच्या पिकाला आग लागली या आगीत शेतकऱ्याचा सातपैकी तीन एकर ऊस जळून खाक झाला असून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे देवठाणा येथील उसाला आग लागल्याचे कळताच नगराध्यक्ष मीरा बाळासाहेब बोराडे व मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतच्या अग्निशमन क्षेत्रात दाखल झाले यावेळेस अग्निशमन पथकाचे आसिफ पठाण प्रवीण राठोड सतीश चव्हाण अजित चव्हाण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले